विधान परिषद निवडणुकीच्या समर्थनासाठी चढाओढ सुरू झाली आहे. दीपक सावंतांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. दीपक सावंत यांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेत. विधान परिषद निवडणुकीच्या समर्थनासाठी चढाओढ पाहायला मिळते. आता राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल. राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत. डॅरिल, दीपक सावंत हे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आशिष शेलार हे सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेत. आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका होणार आणि याच संदर्भात पाठिंब्यासाठी भेट झाल्याची सूत्रांची माहिती आपण पाहिलं तर काल शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत यांनी भेट घेतली होती. तर काही दिवसांपूर्वी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावकरे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. लोकसभेसाठी राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता विधान परिषदेला देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते पाठिंबा देतील का हे पाहावं लागेल आणि याच संदर्भात आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं समजतंय. नीलम, मात्र आपण जर दीपक सावंत यांची प्रतिक्रिया पाहिली तर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की जर ते उभे राहिले तर राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील. एकूणच जर आपण त्यांच्या वक्तव्यावरून पाहिलं तर राज ठाकरे हे शिवसेनेला पाठिंबा देतील असं एकूणच एक चित्र होतं. त्यामुळे आता काय वाटतं की आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतील? नक्कीच निलम, हे पाहावं लागेल आता राज ठाकरे नेमकं कोणाला पाठिंबा देतात. कारण की आपण जर पाहिलं तर कोकण पदवीधरसाठी मनसेने उमेदवार दिला होता. अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर निरंजन डावकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसेने उमेदवाराची माघार घेतली होती आणि आता मुंबईसाठी मनसे कोणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागेल. निलम, धन्यवाद डॅरिन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.